अकोला पोलिसांची दहशतच कमी झाली आहे का? शहरात पोलीस नावाची एजन्सी आहे की नाही हाच प्रश्न आता चर्चेचा विषय झाला आहे. कारण खदान पोलीस स्टेशन समोरच असलेल्या दक्षता संकुल मध्ये संजय ऑटोमोबाईल्स, रेल्वे रिझर्वेशन, एअर तिकीटचे दुकान नंबर 17 असून अज्ञात चोरट्यांनी दोन शटरच्या मधील पट्टी काढून शटर तोडून चोरी केल्याची घटना आज सकाळी उघड झाली आहे. खदान पोलीस स्टेशन समोरच असलेले दक्षता संकुल मध्ये संजय ऑटोमोबाईल्स, रेल्वे रिझर्वेशन, एअर तिकीटचे दुकान नंबर 17 असून अज्ञात चोरट्यांनी दोन शटरच्या मधील पट्टी काढून शटर तोडून चोरी केल्याचे आज सकाळी उघड झाले आहे. आज सकाळी बाजूला असलेल्या दुकानदारांनी प्रथम दर्शनी पाहिले असता त्यांना संजय ऑटोमोबाईल्सचे मालक संजय भोजवानी यांच्या भ्रमणध्वनीवरून कळवले. त्यांनी लगेच दुकानाकडे धाव घेऊन पाहणी केली असता शटर तुटलेल्या अवस्थेत व शटरची पट्टी बाहेर पडलेली दिसून आली व लॉक तुटलेले दिसून आले. त्यांना शटर तुटलेल्या अवस्थेत दिसले त्यांनी दुकानात प्रवेश करून पाहिले असता त्यांना दुकानात प्रिंटर तसेच बॅटरी जळालेल्या अवस्थेत दिसून आले. ही आग त्यांनी लावली की शॉर्ट सर्किटमुळे लागली व किती चोरी झाली हे अजून कळू शकले नाही. त्यांनी लगेच खदान पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. या चोरीच्या घटनेने शहरात पोलीस अस्तित्वात आहेत की नाही, जर पोलीस ठाण्याच्या समोर चोरांची चोरी करण्यासाठी हिंमत होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या मालमत्तेचे रक्षण अकोला पोलीस करतील की नाही याबाबतच शंका उपस्थित होत आहे. अशीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे.